गणेश विसर्जनानंतर शहरभरात कचऱ्याचे भले मोठे ढीग साचलेत. पूजेसाठी वापरण्यात आलेलं साहित्य, देखाव्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यापासून शहरात प्रचंड कचरा निर्माण झालाय. आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी या सर्व परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून याबाबतचा आढावा घेतला. गणरायाकडे साकडं घालत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आपली यंत्र सज्ज ठेवली आहे. गणेश विसर्जनानंतर विविध गणेश मूर्तींजवळ असलेले निर्माल्य, पूजेचे साहित्य तसेच देखावांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांपासून शहरात प्रचंड कचरा निर्माण झाला आहे. तसेच गणेश विसर्जनानंतर विविध विसर्जन विहिरींमध्ये कचरा साचला असून या कचऱ्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. याचा आढावा आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला असून त्यांनी सिल्लेखाना, रेल्वे स्टेशन, पडेगाव, चिकलठाणा आणि सेंट्रल नाका आदी ठिकाणी भेट देत कचरा परिस्थितीची पाहणी केली. शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम तातडीने करा, दुर्गंधी पसरू नये यासाठी औषधींची फवारणी करा आदी सूचना यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह उपमहापौर विजय औताडे, स्थायी सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे आदींची उपस्थिती होती.